गेल्या 2 महिन्यांपासून धुमसत असलेला एक वाद आज मिटलाय. सिक्कीमच्या डोकलाममध्ये एकमेकांना खुन्नस देणाऱ्या भारत आणि चीनच्या सैनिकांनी अखेर माघार घेतली. परराष्ट्र खात्याने याबाबतीत घोषणा केली आणि त्यावर चीननंही शिक्कामोर्तब केलं. अर्थात चीनच्या खुलाशात संदिग्धता असली तरी डोकलामवर शांततेतून निघालेला तोडगा हा भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जातोय. ही दृश्य आहेत 16 जूनची. भारत चीन आणि भूतानच्या सीमेवर असलेल्या डोकलाम इथली. भारतीय सैनिकांनी डोकलाम मध्ये घुसखोरी केल्याची ओरड करत चीनी सैनिकांनी आपल्या जवानांची झटापट केली. त्या दिवसापासून सुरू झाला तो दोन्ही देशांमधला राजनैतिक लढा. डोकलामचा प्रश्न हा चर्चेच्या माध्यमातूनच सोडवावा लागेल, किंबहुना तो एकमेव मार्ग आहे असं भारताकडून वारंवार सांगितलं जात होतं. चीनी ड्रॅगन मात्र आपल्या बेडक्या फुगवत युद्धाची धमकी देत होता. लडाखच्या प्रसिद्ध पँगॉंग लेक इथं चीनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय जवानांवर दगडफेकही केली, मात्र भारतानं आपलं डोकं शांत ठेवलं. अखेर डोकलाममधून दोन्ही सैन्यांनी माघार घेण्याचा निर्णय चर्चेअंती घेतला आणि भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला. The disengagement protocol is adhered to in a mutually acceptable manner. It would be a very major gain for India and China, and the political leadership in both sides should be commended for the manner in which they have handled it. India has shown very, very commendable levels of restraint, firmness, and also I think a certain respect for the protocol of how to deal with a major power like China in such a situation. भारतीय परराष्ट्र खात्यानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की गेल्या काही आठवड्यांमध्ये डोकलाममध्ये घडलेल्या घटनेबाबत भारत आणि चीन यांच्या दरम्यान राजनैतिक चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान आम्ही आमची भूमिका मांडली आणि आमच्या शंका तसंच उद्देशांची माहिती दिली. या चर्चेच्या आधारे सीमेवर डोकलामच्या वादग्रस्त भागातून दोघांनी सैनिक मागं घेण्याचा निर्णय झाला आणि ती प्रक्रिया सुरू झालीय. भारतीय परराष्ट्र खात्यानं हे जाहीर करताच साहजिकच चीनकडूनही विधान येणं अपेक्षित होतं. त्यानुसार चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चुनइंग यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र यावेळी ड्रॅगनची फुरफूर सुरूच होती. भारतानं डोकलाममधून सैन्य मागं घेतलंय आणि आपल्या गस्ती पथकांनी यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा चुनइंग यांनी केलाय. त्यांचा हा दावा किती पोकळ आहे हे संरक्षण तज्ज्ञांनी लगेच दाखवून दिलं. चाइना का जो स्टेटमेंट है कि इंडियन आर्मी वहां से विड्रॉ कर चुकी है लेकिन हम वहां पर पेट्रोल करेंगे, भाई ये सारी बातें आप कवर अप करने के लिए कह रहे हो. बेसिकली ऐसा है कि डोकलाम पर पेट्रोलिंग तो हम भी करते आ रहे हैं सालों से और हम लोग कंटिन्यू करेंगे पेट्रोलिंग करना, क्योंकि हमें उस एरिया को डोमिनेट करना है जरूर, क्योंकि डोकलाम ये भूटान का इलाका है और हमारी आर्मी जो है ये मॉरली करेक्ट है डोकलाम की हिफाजत करने के लिए. मात्र चीनी सैनिकांच्या माघारीबाबत विचारलेल्या प्रश्नाला एका हुकुमशाही देशाला शोभेल अशा पद्धतीनं चुनइंग यांनी बगल दिली. तसंच रस्त्याचं काम थांबवणार का या प्रश्नावर परिस्थितीनुसार चीन आवश्यक बदल करेल असं माफक उत्तर दिलं. याचाच दुसरा अर्थ असा की आता भारतानं आक्षेप घेतलेल्या रस्त्याच्या कामाबाबत चीनला आवश्यक फेरबदल करावे लागणार आहेत. भारताची मुत्सद्देगिरी, आंतरराष्ट्रीय मत आपल्या बाजूनं वळवण्यात आलेलं यश आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे युद्धखोरीच्या भाषेला शांततेनं दिलेलं उत्तर, याचं हे यश आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.